शिरपूर व शिंदखेडा ग्राम पंचायतीवर भाजपचं वर्चस्व कायम. धुळे तालुक्यात कुणाल बाबांची महाआघाडीची गाडी सुसाट. कापडणे ग्राम पंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम. भाजपाला धोबी पछाड. आज्ञाळे येथील रेशन दुकानदाराचा पराक्रम. लाभार्थी 6 महिन्यापासून अन्नधान्य विना वंचित. चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात. आदिवासी दुर्गम भागातील सर्वांगीण विकास करणार नामदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांचे प्रतिपादन. आणि बळगाव तालुक्यातील अमृता ग्रामपंचायतीवर रिपीट आणि बळगाव तालुक्यातील अमृता ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा बोलबाला. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12,711 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडलं. यामध्ये धुळे जिल्ह्यातील 218 पैकी 37 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरित 181 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडले होते. तर आज या धुळे जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून यात जिल्ह्यातील शिंदखेडा व शिरपूर ग्रामपंचायतीवर भाजपाचं वर्चस्व कायम असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. आमदार अंबरीश पटेल व आमदार काशीराम पावरा यांचा करिश्मा कायम असलेल्या शिरपूर तालुक्यात 35 ग्रामपंचायत पैकी 34 ग्रामपंचायतीवर भाजपाचा बोलबाला कायम आहे. तर एक जागेवर स्थानिक विकास आघाडीने आपलं खातं उघडलं आहे. तर आमदार जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला असलेल्या शिंदखेडा येथील 69 ग्रामपंचायतीपैकी 56 ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व मिळवले आहे. तर 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकलेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 3 जागेवर खाते उघडले असून स्थानिक विकास आघाडीने उर्वरित 6 ग्रामपंचायतीवर आपल्या गावाचा वर्चस्व कायम ठेवला आहे. तर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यापैकी 6 ग्रामपंचायतीवर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनलने बिनविरोध सत्ता मिळवल्याने 66 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर करण्यात आला. धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपा असा सामना पाहायला मिळाला. त्यामुळे भाजपाच्या पॅनलला धोबी पछाड मारत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकतर्फी विजय मिळवला. त्यामुळे पुन्हा धुळे तालुक्यात भाजपाची धुळधाण उडाली आहे. गाव पातळीवरील निवडणुकांमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. त्यामुळे मतदान नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आणि उत्सवाचं ठरणार असल्यानं उमेदवारांसह ग्रामस्थांनी मतमोजणीच्या ठिकाणी तोबा गर्दी केली होती. निवडलेल्या उमेदवारांना खांद्यावर बसून गुलालाची उधळण करत ग्रामस्थांनी एकच जल्लोष व्यक्त केला होता. प्रतिनिधी पवन मराठे सह सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. निकालामध्ये धुळे ग्रामीण नांद्रे आणि दोंडवार साक्रेत मस्जिद अशी विजयाची सुरुवात झालेली आहे. आणि याआधी 7 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. 2 आमच्या देवीगाडीच्या असं महाविकास आघाडी 2 आणि शिवसेना 7 अशा आधीच 9 होत्या. आता शिवसेना या धुळे जिल्ह्यामध्ये मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही आणि निर्विवाद बहुमत या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचं दिसतंय. नांद्र्यामध्ये 11 पैकी 10 जागा आल्या. खेड्यामध्ये 12 पैकी 11 आल्या. मस्जिदमध्ये पूर्ण बहुमत आलं. दोनवडमध्ये 7 जागा शिवसेनेच्या आहेत. शंकर पाटील वार्ड क्रमांक 4. आम्ही पिढ्यानपिढ्या चालत असलेलं राजकारण गावातलं त्यांना मोडीत काढत पूर्ण तरुण पिढी रामबदाने साहेबांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे कुणाल बाबा यांचं आजपर्यंत वर्चस्व होतं त्यांना आम्ही धक्का देऊन आज 8 जागा आम्ही गावात निवडून आणलेल्या आहेत. बोला. प्रदीप प्रकाश संजय. गाव आनंद खेडे. ग्राम शिवार विकास पॅनल चा दणदणीत विजय झालेला आहे आणि संपूर्ण पॅनल जे उमेदवारांचं बहुमत विजय झालेला आहे. 12 जागांपैकी 11 पॅनल भाजप पुरस्कृत पॅनल आहे का? 12 पैकी 11 दणदणीत विजय झालेला आहे. बहुमतानी विजय झालेला आहे आणि अत्यंत चुरशीच्या या लढतीत या गावात हा सत्याचा विजय आहे म्हणून लोकांनी सत्याला प्रतिसाद दिलं आणि संपूर्ण उमेदवारांना बहुमतांनी प्रचंड मतांनी दणदणीत विजय दिला. माझ्या गावाचा
यांचा दारूण प्रभाव करून आमच्या ग्राम विकास दलन 11 पैकी 9 निवडून आलेले आहेत। कापडणे ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण धुळे तालुक्याचे लक्ष लागले होते। 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असून राष्ट्रीय पक्षाच्या चिन्हावरती इच्छुक उमेदवार निवडणूक लढले नसले तरी मात्र यापैकी विजयी उमेदवार विविध राष्ट्रीय पक्षाच्या छताखाली काम करत असल्याचे पाहायला मिळाले। जागांपैकी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने 11 ते 12 जागांवर सर्वाधिक विजय मिळवला असून तसेच 2 जागांवरती शिवसेनेने देखील विजय झालेला आहे। आता सरपंच आरक्षण निघाल्यानंतर महाविकास आघाडीमार्फत एक हाती सत्ता मिळवून कापडणे ग्रामपंचायतवरती महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार असे एकंदरीत चित्र स्पष्ट झालेले आहे। अन्यथा काँग्रेसचे गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या मार्फत ग्रामपंचायतीवरती एक हाती सत्ता देखील स्थापन होऊ शकते। काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील, धुळे ग्रामीण आमदार कुणाल पाटील, धुळे तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कापडणे ग्रामपंचायतवरती गेल्या 20 वर्षापासून एक हाती सत्ता होती। तीच परंपरा कायम ठेवत 2021 ते 2025 पर्यंत काँग्रेसची सत्ता पुन्हा एकदा स्थापन होणार आहे। यामुळे काँग्रेस पक्षातील जिल्हास्तरीय नेत्यांपासून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व समर्थक सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येत आहे। प्रतिनिधी दीपक पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, कापडणे। मधून चंद्र पुरुष याच्यासाठी अपक्ष उमेदवारी करत होतो व मला सर्व समाजाचा हा जो वार्ड आहे हा 16 जातींचा वार्ड आहे। सर्व जातींचं मला भरपूर प्रोत्साहन मिळालं। माझे कार्यकर्ते, माझी मित्रमंडळी, माझे नातेवाईक, माझा समाज आणि माझा पाटील समाज, माझा माळी समाज यांनी मला भरघोस मत दिलं आणि मला 250 लीडने वर काढून दिले। यामुळे मी सर्वांचे आभार मानतो व त्यांना शतशः धन्यवाद करतो। मी तुमचा याच्यासाठी मी फार ऋणी आहे व सर्व समाजांचा मी या वार्ड क्रमांक 1 चा पूर्णच विकास करण्याचा प्रयत्न करीन व त्याच्यासाठी मला तुमच्या साथीची फार गरज आहे व अशीच साथ मला तुम्ही कायम राहू द्या आणि मी तुमच्याकडून अशा साथीची अपेक्षा करतो व तुमचे मी शतशः धन्यवाद करतो। सर्व समाजांनी मला जे मतदान केले मी अक्षरशः भारावून गेलेलो आहे व धन्यवाद। धुळे तालुक्यातील अजनाळे गावामधील रेशन दुकानदाराने गेल्या 6 महिन्यापासून लाभार्थी ग्रामस्थांना शासनाच्या अन्नधान्यापासून वंचित ठेवल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत रेशन दुकानासमोर ठिय्या देत रेशन दुकानदाराविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून रेशन दुकानदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली असून जोपर्यंत हक्काचे अन्नधान्य मिळत नाही तोपर्यंत रेशन दुकानदारासमोर उठणार नसल्यानं ग्रामस्थांनी म्हटलं आहे। काही काळ तणावाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते तर घटनास्थळी पोलीस प्रशासन व नेत्यांच्या मध्यस्थीने रेशन दुकानदाराने ठराविक लाभार्थींना अन्नधान्य वाटप केले। तसेच गेल्या 6 महिन्यापासून रेशन दुकानदार रमेश शंकर राजपूत हा गावातील गोरगरीब अशिक्षित महिला व पुरुषांचे बोटाचे ठसे मशीनवर उमटत असून ग्रामस्थांच्या हक्काच्या अन्नधान्यांवर डल्ला मारून परस्पर विकत आहे। तसेच शासनाच्या अन्नधान्य वाटपात भेदभाव करत असल्याचा गंभीर आरोप देखील येथील वंचित लाभार्थ्यांनी केला आहे। तसेच कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार मोफत वितरित करण्याचे आदेश असतानाही एकही लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळाले नाही, मग हक्काचे अन्नधान्य गेले कुठे असा सवाल देखील ग्रामस्थ उपस्थित केला आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। तालुका जिल्हा धुळे। मी जिल्हा उपाध्यक्ष पद भेटलेले भाजपाकडून। माझ्या गावात महिला आदिवासी लोकांची लोकसंख्या सावटी आहे। आमचं लोकसंख्याचं गाव आहे 1464 लोकसंख्या, मतदान आहे 1050, त्याच्यात 700 लोकसंख्या आमची एसटी कॅटेगरीची आहे। रेशन दुकानच्या बाबतीत आम्ही आज गेलेलो होतो। रेशन दुकानदाराकडे 1 महिनापूर्वीतून रेशन आलेला होता। आम्ही त्याची मागणी करायला गेलो का आम्हाला रेशन का देत नाही। हे सगळे महिला आले माझ्याकडं, दादा आम्हाला रेशन देत नाही, रेशन दुकानदार बारंबार आम्हाला फिरून देतो। त्यासाठी आम्ही तिथं आंदोलन घेऊन गेलो का आम्हाला रेशन द्यावा। रेशन दुकानदारी तिथून फोन करून सांगितलं माझ्या घरी लग्न आहे, मी तुम्हाला रेशन देऊ शकत नाही, मी गुरुवारी देईन।
त्या तुलनेला आम्ही तिकडे बसल्यावर पोलीस गाडी आली, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही बोललो त्यांना आमची अशी समस्या आहे, या महिलांची अशी समस्या आहे, आम्हाला रेशन वाटप भेटत नाही. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही रेशन दुकानदाराला बोलवतो. तितक्यात किरण शिंदे आले, किरण पाटील आले. त्यांचं ह्या गावात काय पुढारपण आहे त्यांना माहिती आहे. त्यांना एकच माझी हातून विनंती आहे, ते एकच सांगतात त्या लोकांना, राजपूत मंडळींना, की सरकार आमचं बसलेलं आहे. मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढं निवेदन आहे की हे तुमचे पक्षाचे लोक आमच्या गरीब लोकांवर दबाव आणत आहे, यांच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करायची. ते आमच्या गावाचे पुढारी नाही आहे. आम्हाला एकच बारंबार माझ्यावर किरण शिंदे, किरण पाटीलांनी, किरण शिंदेंनी माझ्यावर 295 गुन्हे दाखल करून दिलेले. आम्ही पारधी समाज आहे, आमच्या वर्गात 395 गुन्हे दाखल करावे का? माझ्या गावाचं राजकारण ते येऊन पुढारपण करताय. मला एवढीच शासनाला हातून विनंती, कलेक्टर साहेबांना, प्रांत साहेबांना, तहसीलदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना, यांना न्याय भेटावा. परत आले तीन लोकांना खाली रेशन दिलं. किरण शिंदेनी, किरण भैयांनी एकच सांगितलं की यांना गुरुवारी वाटप करायची, रेशन राहिल्यावर आज रेशन दिलं नाही. एवढी हात धरून विनंती आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिजे आणि आम्ही जेव्हा कंट्रोल घ्यायला गेले तेव्हा आम्ही सगळे अंगठा करू, तेव्हाच आम्हाला कंट्रोल भेटायला पाहिजे, ही आमची नम्र विनंती आहे. आणि त्यांना एवढं सांगण्याची इच्छा आहे की त्यांनी आमच्या जवळून अंगठा घ्यायला नको. जेव्हा आम्ही कंट्रोल घेऊ तेव्हाच अंगठा घ्यायला पाहिजे. ते आता सध्या आता आम्हाला 2-4 महिने होऊन झाले पण आम्हाला कंट्रोल दिला नाही. आमचं गाव अन्नाळ आहे. आम्ही राहणार अन्नाळ आहे, तालुका आहे. आम्हाला रेशन घ्यायला जाते आम्हाला मालनबाई पोपी पवार आहे. आम्हाला काही रेशन देत नाही. आम्ही रेशन घ्यायला जाते, घरी येऊन अंगठा घेऊन जाते, 8 रोजमध्ये जाते. काय झालं ते कदा तुमचं नाव नाही आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे. आम्ही गेलो का आमच्या घरवाले गेले का त्यांना घेत नाही, आता होऊन जाते तरी देत नाही. 6 महिने अशाच मागून खायला जाते. 40 येथे शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रथम लस ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर PV बावीसकर यांना दिली. तालुक्यात 1,650 जणांनी लसीकरणाची नोंदणी केली असून पहिल्या टप्प्यात 450 लशी उपलब्ध झाल्या आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 100 आरोग्य सेवकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सायंकाळी 5 शहरातील 48 जणांना कोविडशील्ड लस देण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातडकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुकाराम लांडे, डॉक्टर अनुराधा खैरनार, डॉक्टर चंद्रकला चव्हाण, शहर पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड यांच्यासह आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील दुपारपर्यंत काही डॉक्टर व आरोग्य सेवक कर्मचारी असे एकूण 20 जणांना लस टोचण्यात आली, तर सायंकाळी 5 48 जणांना लस दिली गेली असे ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बावीसकर यांनी सांगितले आहे. प्रतिनिधी रणधीर जाधव, माझा महाराष्ट्र न्यूज, 40. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून या भागाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट KC पाडवी यांनी केले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील सरी येथे वनपट्टे वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊ, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा परिषद सदस्य CK पाडवी, प्रताप वसावे आदी यावेळी उपस्थित होते. ॲडव्होकेट पाडवी म्हणाले की शासनाने 2005 मध्ये वन कायदा मंजूर केला. या कायद्यानुसार आदिवासी बांधवांना जमिनीचा हक्क प्राप्त झाला आहे आणि शेती करणे ही सोयीचे झाले आहे. या कायद्याचे प्रभावी अंमलबजावणी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. वनपट्टे देताना गरिबांची फसवणूक करून गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून कोरोना संकटाच्या काळातही आदिवासी बांधवांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आले आहे. शिधापत्रिका तयार करण्यासाठी लागणारा खर्च शासनामार्फत करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांना घरकुल देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसोबतच शबरी घरकुल योजनेअंतर्गत देखील अर्थसहाय्य देण्यात येत आहे असेही ते म्हणाले आहेत. प्रतिनिधी विजय पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. माफी मागे कारण जे गोगू होतो ते बिने गोगा आयो पण ते धीरे मात्र नाहरो आयो हे बी कोण जाऊन रेकता आयु
आज कार्यक्रम कार्यक्रम आप जिला परिषद बेंच सभापति हुई रतन पाड़वी यापो समाज कल्याण हुई और धड़गाव रोत हुई ओली अपा निर्मला भाई सीताराम दादा को वाली एरोनारी लेखा ये अहव्यवहार भी हो को यह कोई तो विशाल है देहवाल मस्त है कोता हा वो बेने वाले हो ये प्रथम दो बेन देहवाल भी हो डोगनी भी हो ये यहाँ कहीं दे दी पौड़ी की कोता हा पौड़ी कहीं दे दी नापा की होता हा कावे साइरा आई बड़ा बड़ा लोग कोतरो ता हाँ बावरा हाँ माहे में साथ है डोगरे में साथ है कोने पहना में साथ है आज या कार्यक्रम हापा सीताराम पोली निर्मला भाई हुए ब्रिटिश सदस्य प्रताप दादू ओतारू गौरव निवड़ा ही हो तो सीके दादू आपा काठी रोनारू आपा भाग निवड़ा ही हो ते जिला परिषद सदस्य आणि सुकांत दादू विजय दादा आणि आपा रविंद्र पाडवी भरू पाटबार वालू ओली गटो में एकवा देवळा ये पण त्या टाइप ऑफ ही या नंबर ना लागे भाई नंबर लागे ओमे भाई से भाई से ता ये तो भाई देवळा ये ओकदार को होय में बापरो और कोठा साहब को है देखो इते चित्रा बापा वो भी भक्त चले मो होतो गुलाब सिंह होय दा यहां बोठा का दे वो ही दाता दा अदिवा रूपस हुए तेना हां नंदवर होता या तो बोठा अधिकारी तहसील कार्यालय मेरे अधिकारी आणि या भाग मोठा डाया मोठा पाही महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिला पालकमंत्री एडवोकेट केसी पारवी साहेब तिहारी जे जिला परिषदो महिला बाल कल्याण सभापति निर्मला ताई तिहारी जे साहेबो आरी कायम रोना राहिला समाज कल्याण आणि आज सध्या जिल्हा परिषद सदस्य होते शिकेदादा पाडवी माजी सभापति विजयदादा पंचायत समिति सदस्य ही जे काही शीतलताई आरी पद सहकार्य ही पंचायत समिति सदस्य आणि बागवान समिति दावा जी आम्ही मंजूर होता ते आनंददादा ही सरपंच वाण्यादादा पोहल्यादादा आपसिंगदादा आणि करमसिंगदादा वादार पहिला ते जे समय होते त्या काजे बादा जिला परिषद सदस्य पंचायत समिति सदस्य बादा सरपंच आने दूर दूर देखा ये बादे पावा खबर ये पहला जे कार्यक्रम लेट हो त्या का जे का ही वन पट्टा वाटा पोवणार आहे ते बादा लाभार्थी खास कोई ते साहेबो आज उसीरो मिलो कारण है सीके दादा पाड़वी को के साहेब विभागो बादा कार्यकर्ता मिलता ही जा समय हो काही कार्यकर्ता निवेदन आपिलो आपता हा आठ लाख वाटिया निवेदन जे आपा देशो कांग्रेस कमिटी देशो जे काही अध्यक्ष होय आपा नेत्या होय आज राहुल गांधी त्या मार्गदर्शन को है पूरा देशो कांग्रेस सरकार सत्ता में असताना ए वन पट्टा वाटपो कायदो तिया कोई हो लड़ाई भले संगठना विविध संगठना कोई लड़ाई विविध पक्ष भी कोई हुई विविध संगठना भी कोई हुई परंतु आज आपो विसरने पड़ो जजवे आज युवकों विसरने पड़ो जजवे आज लाभार्थी विसरने पड़ो जजवे कि भले पक्ष में है रोत कोई थे या पक्ष में है दरेक पक्ष माहौल है दरेक पक्ष में कार्यकर्ता रोता है विषय तो ना परंतु एक पट्टा वाटको आदेश है या कायदा अमल बजावनी कायदा जीआर कायदे कोटो पास कोई हो संसदों में है बहुमतों वाले कायदे कोटो पास कोई हो क्या लगभग आपको पेपर नहीं वास्ता हुए भले टीवी में नहीं भी मालूम हुए तो कम से कम सुशिक्षित पोहरा हुए ये भी समझो कौन जो 2005 में है वो कायदे पास हुई हो और क्या भागो आमदार हो क्या विभागो खासदार हो ते वाटा तो भी सही ना वाटअप को होता पर जी को एक माओ कागज भी आप हो जाए एक माओ कागज को पोतवी दे आप माँ गैर समझ के हो जो कागज आप जाए जो वाटे तो मालक है कोई ते कांग्रेस सरकार सत्ता में असताना केसी पाडवी साहेब जे काही आमदार असताना आज ते पोते मंत्री होये आणि या लढाई केता वर्षा से चाले वन वन गावे होय त्या लढाई केता वर्षा से चाले साहेब ते उपोषणा पोठा साहेब वारंवार
नेम आने समाज का जे पेपरों में है, निवेदनों में है, टीवी में है, बड़वी साहेबो ने लागित कोई थे बदा आमदारों साहेबो एक तक कोई थे दिल्ली में है साहेबो पसंद कोई हो ये बादी लड़ाई समझो हुमर हुई भक्त कहीं खामी ना पा कहीं खामी ना वाई वाई कोठी में है जेका बड़गाव तालुक्यातील आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात अमरदा ग्रामपंचायतीवर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ग्राम विकास पॅनलने 13 जागांपैकी 6 जागांवर वर्चस्व मिळवले असून विरोधी पॅनलने 5 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले आहेत. तर उर्वरित 2 जागांवर अपक्ष उमेदवारांनी खाते उघडले आहेत. प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, बड़गाव. शिरपूर व शिंदखेडा ग्रामपंचायतीवर भाजपचं वर्चस्व कायम. धुळे तालुक्यात कुणाल बाबांची महाआघाडीची गाडी सुसाट. कापडणे ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम. भाजपाला धोबी पछाड. आज्ञाळे येथील रेशन दुकानदाराचा पराक्रम. लाभार्थी 6 महिन्यापासून अन्नधान्य विना वंचित. चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण वैद्यकीय रुग्णालयात कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात. आदिवासी दुर्गम भागातील सर्वांगीण विकास करणार नामदार ॲडव्होकेट के सी पाडवी यांचे प्रतिपादन. आणि बळगाव तालुक्यातील अमरदा ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा बोलबाला.